या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल त्रिवेणी गार्डन रेस्टॉरंट अँड आईस्क्रीम पार्लर, पत्ता परतवाडा अंजनगाव रोड पत्रोत। नमस्कार, आपण पाहत आहे सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर झालेला हा त्यातील कट रचणारे आरोपी अटक। अंकर पोलीस स्टेशन वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घराड यांच्यावर दिनांक 23/4/2022 रोजी बंदुकीने हल्ला झालेला असून सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे वरुड येथे अपराध क्रमांक 283/22 K 120 B 307/34 सह कलम 3/25/27 आम एक गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हा करण्याची कट काही आरोपींनी बसला आहे। अशी माहितीवरून सदर गुन्ह्यातील कट रचणाऱ्या या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व पोलीस स्टेशन वरुड यांनी सापळा रचून उत्तर दिले। त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता सदर आरोपी त्यांनी जुन्या वादावरून योगेश घराड याला मारण्याचा कट रचण्याची कबुली दिली। त्यावरून आरोपी नामे जयंत प्रभाकर कोहळे वय 40 वर्ष, संतोष राजू उईके वय 30 वर्ष राहणार वरुड, पिंटू परण्या कोरडे वय 32 वर्ष राहणार पुसला यांना ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस स्टेशन वरुड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगर हे करीत आहे। सदर कारवाई माननीय प्रभारी पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व पोलीस निरीक्षक प्रदीप चोरगावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक धीरज राजूरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, नंदलाल लिंगोट, बळवंत दाबने, रवींद्र बावने, प्रमोद खर्चे, उपेश बुटले, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, प्रवीण अंबाळकर तसेच पोलीस स्टेशन वरुड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मांडवी, विनोद पवार, राजू चव्हाण, नितीन कळमकर, निलेश तेलगोटे, सहाय्यक पोलीस स्टेशनचे सागर धापड, शिवा शिरसाट, रितेश वानकडे, असे सरिता चौधरी यांनी केली। सी न्यूजसाठी मोबिन शेखची रिपोर्ट वरुड।